नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. माथेरान लॉज मधील महिलेचे शिर नसलेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पती राम सिलोचन पाल याने आपल्या पत्नीला विवस्त्र करून तिची मान कापली. पूनम पाल असे महिलेचे नाव असून ती मुंबईतील गोरेगावची रहिवाशी आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जोडप्याने मुस्लिम नावे धारण केली होती. 11 डिसेंबर रोजी पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एक तरुण जोडपे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी उशिरा दस्तुरी नाका येथील प्रवासी कर भरून या जोडप्याने माथेरान येथील इंदिरानगर परिसरात असलेल्या खासगी लॉजिंगमध्ये रूम घेतली. येथील साई सदन लॉजमध्ये त्या जोडप्याला रूम देताना भरलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे नाव अमजद खान आणि तरुणीचे नाव रुबीना बेन असे लिहिले होते, तर नोंदवलेला मोबाईल नंबर खोटा होता. माथेरान दस्तुरी नाका आणि माथेरानमधील लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या साई सदनमध्ये सायंकाळी 7:30 दरम्यान पोहोचलेल्या त्या जोडप्याने माथेरानमध्ये बाहेर कुठेही जाऊन पर्यटन केलं नाही. रविवारी सकाळी 10:30 त्या लॉजमध्ये काम करणारा स्वच्छता कर्मचारी रूमची स्वच्छता करण्यासाठी पोहोचला. रूममध्ये सर्वत्र त्याला स्वच्छता दिसून आल्यानं त्याला वाटलं की जोडपे रूम सोडून गेले असावे. मात्र काल जोडपे म्हणून आलेल्या त्या महिलेचा शिरच्छेद पलंगाखाली दिसून आला. पोलीस तपासांती चारित्र्याच्या संशयावरून राम सिलोचन पालने आपल्या पत्नीची हत्या करून मुंडके तोडले होते. सदर शिर त्याने माथेरानमध्येच झुडपात टाकले होते. सदर आरोपी पळून जात असताना नेरळ पोलिसांच्या टीमने त्याला नवीन पनवेल येथून पकडले आहे. पोलिसांच्या या पथकामध्ये पोलीस निरीक्षक तेंडुलकर, उपनिरीक्षक गावडे, पोलीस हवालदार म्हात्रे, पोलीस नाईक संदीप चव्हाण, भाऊ आघान, पालवे, शरद फरांदे, वाणी, नागर गोजे, सर्व नेरळ पोलीस ठाणे पोलीस नाईक अक्षय पाटील, सायबर सेलचे तुषार घरत आदींचे अथक परिश्रम आहेत. वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळसह ब्युरो रिपोर्ट, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.